नमस्कार मित्रांनो, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल दिव्याघरचा भाग एक आपण पाहिला असेलस आणि हा जो भाग दोन घेऊन येतोय मी। तो भाग दोन मध्ये आपण दिव्याघरचं सुवर्ण मंदिर आणि रूपनारायण मंदिर हे दोन दाखवणार आहोत। तो वीडियो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि हा वीडियो लाइक करा, शेयर करा। चला तर मग आता आपण सुवर्ण मंदिर मध्ये जाऊयात। दिव्याघरच्या मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे बाप्पाचं दर्शन मी तुम्हाला बाहेरूनच कॅमेरा झूम करून देत आहे। दिव्याघर समुद्र किनारा हा प्रसिद्ध कसा झाला तर ह्यामागचं खरं कारण म्हणजे सुवर्ण मंदिर। गणपती बाप्पाच्या मंदिराची काय कथा आहे हे जाणून घेऊया। 17 नोव्हेंबर 1997 रोजी बागेत झाडांची आळी करताना जमिनीखाली 3 फुटांवर द्रौपदी धर्मा पाटील यांच्या बागेत एक तांब्याची पेटी मिळाली। ही बातमी लहानशा गावात वाऱ्यासारखी पसरली। गावचे पोलीस, सरपंच आणि गावातील इतर मान्यवर मंडळींच्या समक्ष पेटीचे कुलूप तोडले गेले। त्यात 1 किलो 300 ग्रॅम वजनाचा गणपती, शुद्ध सोन्याचा मुखवटा, 280 ग्रॅम वजनाच्या गणपतीचे अलंकार आणि एक तांब्याचा डबाही सापडला। दुर्दैवाने हा ठेवा 24 मार्च 2012 रोजी चोरीला गेला। नंतर आरोपी सापडले, वितळवलेले सोने मिळाले, पण पहिला बाप्पा मात्र सापडला नाही। पण आता तशीच सोन्याची गणेश मुखवटा असलेली मूर्ती स्थापित केली आहे। गणपती बाप्पाच्या आगमनाने गावाचे भाग्य पुन्हा उजळले आहे। मंदिरात रूपनारायण आणि सुंदर नारायण त्यांच्या सुंदर मूर्तीही प्रकाश ज्योतामध्ये आल्या। रूपनारायण व सुंदर नारायण यांची मंदिरे नव्याने उभारली आहेत। रूपनारायण मंदिराजवळ एक सुंदर पायऱ्यांची विहीर आहे। तेथे असणारे पाण्याचे मोठे कुंड पाहण्यासारखे आहे। 1800 ते 1265 या कालावधीत या प्रदेशावर शिलाहारांच्या उत्तर कोकण शाखेचे आधिपत्य होते। ही रूपनारायणाची मूर्ती मधुमाला जंगलातील हिरवट काळ संगमरवरी दगडातून कोरली आहे। मूर्तीचं नाक, हात व चक्र हे भंगलेले असून त्या संदर्भात कथा सांगतात की फिरंग्यांनी ही मूर्ती पळवण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा तेथील भक्तांनी त्यांना अटकाव केला। हा विरोध त्यांनी मोडून काढत ही मूर्ती जहाजावर चढवली, पण भर समुद्रात जहाज भरकटल्याने ही मूर्ती मूळ पदावर स्थापन करण्यात आली। दिव्याघर गावाला प्राचीन इतिहास आहे। येथे 1500 वर्षापूर्वीचे म्हणजे 5व्या शतकापासून जे ताम्रपट मिळाले आहे। दिव्याघरला जर आलात तर ह्या रूपनारायण मंदिराला नक्की आवश्यक भेट द्या। रूपनारायण मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही परतीच्या वाटेला निघालो। रूपनारायण मंदिर हे खूप छान मंदिर आहे। तर मित्रांनो, असा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आणि व्हिडिओ कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।